नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर राज त्रिभुवन. बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे मेला आणि बदलापूर प्रकरणातील अक्षय शिंदे नामक आरोपीचा एन्काउंटर होऊन तो मेला ही दोन वाक्य अतिशय वेगळी आहेत. पहिलं वाक्य आपण घेऊ की अक्षय शिंदे मेला या गोष्टीचा आनंद कुठल्याही संवेदनशील माणसाला होईल, जसा मला झालाय तसा तो तुम्हाला पण होईल. म्हणजे जगातल्या लाखो करोडो लोकांना ह्या प्रकारच्या आरोपींना ह्या कितीही वाईट प्रकारची आणि कठोरात कठोर शिक्षा झाली तरी देखील आनंदच होणार आहे, कारण की ह्या प्रवृत्ती ठेचून मारल्या पाहिजेत. ह्या मताचं कुठलाही सामान्य माणूस, संवेदनशील माणूस असू शकतो. परंतु त्याचा एन्काउंटर केल्यानंतर विरोधकांनी राळ उठवलेली आहे आणि सत्ताधारी पक्ष कौतुक करून घेत आहेत. या अनुषंगाने आज आपण या व्हिडिओमध्ये तीन पॉइंट ऑफ व्ह्यूचा विचार करणं अतिशय महत्वाचं आहे. हे तीन पॉइंट ऑफ व्ह्यू आपण बघितलंच पाहिजे, कारण ते बघितल्याशिवाय खऱ्या अर्थाने एका सुव्यवस्थेकडे आपण जाऊ शकणार नाही. त्याआधी आपण हे बघूया की न्यायव्यवस्थेने प्रशासकीय व्यवस्थेला, पोलीस यंत्रणेला कुठले पाच प्रश्न विचारले ते. पहिला प्रश्न असा विचारला की आरोपीच्या डोक्यात गोळी कशी लागली, हात किंवा पायावर गोळी का झाडली नाही. दुसरा प्रश्न, शिंदे याला पिस्तूल चालवण्याचा पूर्वानुभव होता का. तिसरा प्रश्न, गंभीर गुन्ह्यातील आरोपीला बंदोबस्तात नेले जात असताना पोलीस एवढे निष्काळजी कसे. चौथा प्रश्न, बंदोबस्तासाठीची मार्गदर्शक तत्वे आहेत का, शिंदेच्या हातात बेड्या होत्या का. आणि पाचवा महत्वाचा प्रश्न, आरोपीने तीन गोळ्या झाडल्या, त्यातील एक गोळी पोलिसाच्या पायाला लागली असेल तर अन्य गोळ्यांचे काय झाले. या पाच प्रश्नांना न्यायालयाने विचारल्यामुळेच आपल्याला तीन प्रकारच्या पॉइंट ऑफ व्ह्यू मधून, तीन प्रकारच्या दृष्टिकोनामधून आता ह्या एन्काउंटरकडे बघावं लागेल, या घटनेकडे बघावं लागेल, अक्षय शिंदेने केलेल्या गुन्ह्याकडे बघावं लागेल. ते कसं, तर तीन प्रकारचे पॉइंट ऑफ व्ह्यू असतात. पॉइंट ऑफ व्ह्यू नंबर वन, त्याच्यामध्ये असतं की इंडिव्हिज्युअल पॉईंट ऑफ व्ह्यू, ज्याला म्हणतो आपण व्यक्तिगत पॉईंट ऑफ व्ह्यू. व्यक्तिगत पॉईंट ऑफ व्ह्यूचे देखील तीन भाग पडतात. ते तीन भाग म्हणजे अनुभवजन्य भाग असतो, एक प्रतिक्रियात्मक भाग असतो आणि तिसरा भाग असतो तर्कावर आधारलेला, व्यवस्थेवर आधारलेला. अनुभवजन्य भाग म्हणजे ज्या व्यक्तीवरती तो वाईट प्रसंग गुदरला, त्या बालिका आणि तिच्या घरची मंडळी. हा जो आहे व्यक्तिगत मधला पहिला टप्पा आहे, सब टॉपिक आपण ज्याला म्हणू, की त्यांना जे वाटलेलं आहे वाईट वाटलेलं आहे आणि त्या वाईट वाटण्यामधून त्यांच्या ज्या काही उत्स्फूर्त प्रतिक्रिया असू शकतात, ज्या काही डिमांड्स असू शकतात, सरकारकडून अपेक्षा असू शकतात, त्या अतिशय रास्त म्हणूनच आपण गणल्या पाहिजेत. त्याच व्यक्तिगत पॉइंट ऑफ व्ह्यू मधला दुसरा भाग असतो आणि तो म्हणजे सहानुभूतीचा, जो तुम्ही आणि मी त्यांच्या प्रती जी सहानुभूतीची भावना व्यक्त करत असतो तो भाग असतो. आणि त्या सहानुभूतीच्या भागामध्ये पण पुन्हा हेच असतं की कठोरात कठोर शिक्षा व्हावी. आणि तिसरा भाग असतो त्या व्यक्तिगत मधला, तो म्हणजे एम्पथेटिक. ह्याच प्रकारचा वाईट अनुभव, ह्याच प्रकारची वाईट घटना जर कधी काळी कुणाच्या जीवनात घडली असेल तर ती व्यक्ती त्या व्यक्तीच्या प्रती एम्पथेटिक होते, म्हणजे तशीच जाणीव त्याला होते. किंवा आपल्या मुलीबरोबर, आपल्या बालिकेबरोबर जर काय असं झालं तर काय, अशा पद्धतीने एम्पथेटिक होण्याची देखील भावना आपल्याला दिसत असते. याच्या पुढे जाऊन आपण बघूया की जनरल प्रतिक्रिया काय असतात, जनरल पॉईंट ऑफ व्ह्यू काय असतो. जनरल पॉईंट ऑफ व्ह्यू मध्ये असतं, अक्षय शिंदेला आमच्या ताब्यात द्या, आम्ही त्याला ठेचून मारू, त्याला दगडांनी ठेचून मारलं पाहिजे, त्याला लगेच फाशीची शिक्षा दिली पाहिजे, किंवा असंख्य प्रकारचे अतिशय भयंकर कठोरात कठोर जे गर्दीच्याकडून होणाऱ्या अपेक्षा असतात, त्या अपेक्षा म्हणजे जनरल प्रतिक्रिया असतात, ज्या तुम्ही आणि मी व्यक्त करतो आहे. या प्रकारची प्रकरणं घडल्यानंतर आपण जी अपेक्षा व्यक्त करतो, जन्मत ज्या अपेक्षेनुसार तयार होतं, त्या अपेक्षा म्हणजे जनरल पॉईंट ऑफ व्ह्यू असतो. आणि तिसरा पॉइंट ऑफ व्ह्यू असतो जे न्यायालयाच्या प्रश्नामुळे निर्माण झालेला आहे, तो म्हणजे तर्कावर आधारलेला, की आपण अव्यवस्थेकडून सुव्यवस्थेकडे जात असताना खूप महत्वाची गोष्ट असते की आपल्याकडे काही व्यवस्था आहेत. त्यामध्ये सगळ्यात महत्वाची व्यवस्था असते राज्य व्यवस्था, आणि राज्य व्यवस्था धोरणं आखण्यासाठी आणि धोरणांची अंमलबजावणी करण्यासाठी कार्यकारी व्यवस्था निर्माण करत असते. आणि त्याच वेळी या कार्यकारी व्यवस्थेवरती, प्रशासकीय व्यवस्थेवरती, राज्य राजकीय व्यवस्थेवरती अंकुश ठेवण्यासाठी न्याय व्यवस्था असते. ही न्याय व्यवस्था अतिशय शेवटच्या माणसापर्यंत न्याय कसा मिळेल
आणि अन्यायाचा कायमस्वरूपी बिमोड कसा होईल या संदर्भामध्ये विचार करत असते. आणि कुठलाही सुशिक्षित, सुसंस्कारित, प्रगतीशील, विचार करणारा, तर्कशील समाज हा न्यायव्यवस्थेकडे तेवढ्याच आशेने आणि अपेक्षेने बघत असतो. आणि कुठल्याही गुन्ह्याची उकल आणि कुठल्याही गुन्ह्यामध्ये दिली जाणारी शिक्षा ही न्यायव्यवस्थेच्या कक्षेत व्हावी अशी त्याची सामान्य अपेक्षा असते. ती या प्रकरणामध्ये न झाल्यामुळे न्यायालयाला असे प्रश्न विचारावे लागले. आणि त्याचमुळे या तर्काकडे आपण का बघितलं पाहिजे, कारण की एक अक्षय शिंदे मेल्याने कायमस्वरूपी या प्रवृत्तीचा बिमोड होत असेल तर मग काहीच हरकत नाही. परंतु फक्त अक्षय शिंदे नाही तर अक्षय शिंदे नामक प्रवृत्तीच जन्माला येऊ नये, त्या प्रवृत्तीचा कायमस्वरूपी बिमोड व्हावा आपल्या घरामध्ये, आपल्या मोहल्ल्यांमध्ये, आपल्या अपार्टमेंट्समध्ये, आपल्या राज्यामध्ये, आपल्या देशामध्ये अशा प्रकारचा अक्षय शिंदे कधीच निर्माण होऊ नये यासाठी आपल्याला काय करता येईल. या ही जी गोष्ट असते ही अतिशय सुव्यवस्थित समाज निर्माण करण्यासाठी, सुव्यवस्थित यंत्रणा निर्माण करण्यासाठी गरजेची असते. आणि म्हणून न्यायव्यवस्था प्रश्न विचारते, परंतु फक्त न्यायव्यवस्थेने प्रश्न विचारावा, विरोधी पक्षांनी या बाबतीत अजिबात राजकारण म्हणून प्रश्न विचारू नयेत. आणि सत्ताधाऱ्यांनी फक्त मतांची गणित मांडण्यासाठी कौतुक करून घेऊ नये, म्हणजे फक्त आपली मतांची गणित मांडण्यासाठी आपण हातामध्ये बंदुका घेऊन बदला पुरा हुआ या पद्धतीने आपलं स्वतःचं कौतुक करून घेणं जितकं अयोग्य आहे तितकंच अयोग्य आहे. विरोधी पक्षांनी आधी अक्षय शिंदेला फाशी द्या म्हणा, त्याला मारून टाका, त्याच्यात कठोरात कठोर कारवाई करा म्हणून सरकारवर आधी दबाव वाढवणे आणि सरकारने अशा प्रकारची कृती केली की त्या सरकारला पुन्हा जाब विचारणे, या डबल स्टँडर्ड ज्याला डबल ढोलकी म्हणतो यामधून देखील आता विरोधी पक्षाने आणि सत्ताधारी पक्षाने बाहेर आलं पाहिजे. शेवटची गोष्ट सांगतो आणि थांबवतो. अमेरिकेमध्ये सिंग सिंग प्रिझन ह्या प्रकारची एक तुरुंग व्यवस्था आहे आणि अशा प्रकारच्या गंभीर गुन्ह्यांमध्ये ज्यांना फाशीची किंवा मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाते ती शिक्षा देण्याआधी मानसशास्त्रज्ञ आणि समाजशास्त्रज्ञ त्यांच्याशी संवाद साधतात आणि त्यांना विचारतात की अशा प्रकारचे गुन्हे तुम्ही का केले. आणि त्यामधून जी निरीक्षणं येतात, जे निष्कर्ष काढले जातात, ती निरीक्षणं आणि निष्कर्ष राज्यव्यवस्थेपर्यंत पोहोचवले जातात आणि राज्यव्यवस्था ह्यामुळे धोरणं पुन्हा आखते की अशा प्रकारच्या प्रवृत्ती, अशा प्रकारचे आरोपी, अशा प्रकारचे गुन्हे आपल्या देशामध्ये, आपल्या समाजामध्ये घडू नयेत यासाठीची विशेष काळजी घेतली जाते. सुव्यवस्थित न्याय यंत्रणा निर्माण करण्यासाठी, सुव्यवस्थित कार्य यंत्रणा तयार करण्यासाठी आणि सुव्यवस्थित समाज व्यवस्था तयार करण्यासाठी इथे आपल्याला यावं लागेल. नाहीतर असे अक्षय शिंदे पुन्हा पुन्हा निर्माण होऊन समाजावरती कायमस्वरूपी एक स्टिग्मा म्हणून, एक दाग म्हणून लागत राहतील. आपल्या मुली यापुढे कधीही सुरक्षित राहू शकणार नाही आणि म्हणून आपल्या मुलींना सुरक्षित ठेवायचं असेल तर आपल्या मुलांना, आपल्या समाजातील पुरुषांना वळण लावण्याची फार जास्त गरज आहे.